राज्यभरात ग्राम पंचायत निवडणुकीचे वारे हे वाहू लागलेत. गावागावात निवडणुकी संदर्भात वातावरण तापलेले दिसून येत आहे. या निवडणुकी संदर्भात धरणगाव तालुक्यातील सभापती मुकुंदराव ननवरे यांच्याशी आदरणीय प्रतिनिधी दीपक सावळे यांनी संवाद साधलाय. पाहूया धरणगाव तालुक्यातील तसेच पाहदी खुर्द गावातील ग्राम पंचायत निवडणुकी संदर्भात सभापतींची नक्की काय भूमिका आहे. पंचायत समिति धरणगाव येथील सभापति मुकुंदराव शामराव ननवरे आज यांची अपन मुलाकात घेणार आहोत. आणि येणाऱ्या ज्या ग्राम पंचायत चे इलेक्शन लागलेले असून अपन त्यांना सविस्तर माहिती मागणार आहे की बा तुम्ही त्या लोकांना कसं मार्गदर्शन करताय सभापति या नात्याने. मुकुंद नमस्कार. आदर मित्र आपला स्वागत. काय विषय पुढचा? धरणगाव तालुक्यामध्ये एकूण 48 गावांमध्ये 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या होत आहेत. 23 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र हे दाखल करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून यादी मतदार यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यावर हरकती या मागवण्यात आल्या होत्या आणि हरकतींच्या न्यायनिवाडा करून दुरुस्त अशी मतदार यादी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. धरणगाव तालुक्याचे सभापती या नात्याने 48 गावं जी आहेत त्यामध्ये पंचायत समिती स्तरावरील आमचे सगळे अधिकारी कर्मचारी हे आम्ही प्रशासक नेमलेले आहेत. सरपंचची मुदत संपलेली होती, बॉडी डिजॉल्व झालेली आहे. प्रशासक हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि शासनाचं एक विशेष परिपत्रक असं की यावेळेस ग्रामपंचायत सदस्यांचे वार्डने आरक्षण निघालेले आहेत. पण सरपंचाचं पदाचं जे आरक्षण आहे हे 15 जानेवारीनंतर शासन तारीख देते तारखेला निघणार आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये जी पारंपरिक कसोटी लागणार होती ते पारंपरिक जसं माझ्या वार्डात एसटीचं निघालं, ओबीसी निघालं, मी सरपंच होणार आहे किंवा आरक्षण निघालं, तशी कसोटी यावेळेस ही वेगळ्या प्रकारची लागणार आहे. आणि उत्सुकता कायम तालुक्यामध्ये त्या गावामध्ये सरपंच पदासाठी ही राहणार आहे. म्हणून या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे असं मला यावेळेस या ठिकाणी वाटतं. आज तुम्ही सभापती म्हणून तुम्ही काम करताय पंचायत समितीमध्ये आणि आपलं गाव आपल्या बाली जिल्हा म्हटलं जातो आपला पाडदी या ठिकाणी इलेक्शन कसे होणार? पाडदी खुर्दच निवडणुकी ही 20 तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर 30 डिसेंबर पर्यंत सगळ्यांची वाट पाहून जेणेकरून 80% इलेक्शन विरोध कसं होईल असा आमचा प्रश्न असणाऱ्या आमदार गुरुजी पाटील साहेबांचं ते गाव असल्याने तसं धरणगाव तालुक्यातल्या 50% ग्रामपंचायत विरोध कर होणार आहे. परंतु गाव असल्याने मतदारसंघ असल्या कारणाने 80% तिथं देखील 100% होतील. तुम्ही 80% विरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. आपण ऐकलंच की सभापती साहेबांनी आपल्याला एकदम महत्त्वाची अशी माहिती आपल्या आधार निमित्ता दिली असून त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दीपक सावळे आधार न्यूज जळगाव जिल्हा. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.